नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण जात आहोत एक अशा ठिकाणी जिथे कमी लोकांना ही जागा परिचित आहे पण ऐतिहासिक ठिकाण आहे. आज आपण जात आहोत नवी मुंबईमध्ये असलेल्या बेलापूर किल्ल्याच्या भेटीला. चला तर मग बेलापूर किल्ल्याला जाऊन आपण तिकडची माहिती घेऊया. बेलापूर किल्ला हा नवी मुंबईमध्ये आहे. हा किल्ला अपरिचित किल्ला आहे. ठराविक लोकांना या किल्ल्याबद्दल माहिती आहे. या किल्ल्याचे ठिकाण वर सर्व ऐतिहासिक माहिती ठराविक लोकांना माहिती आहे. बेलापूर किल्ला हा नवी मुंबईतील असलेल्या खाडीलगतच्या परिसरामध्ये एका डोंगरावर बांधलेला किल्ला आहे. या किल्ल्यावर गर्दी नसल्यामुळे शांत वाटते. येथे आपल्याला महादेवांचे मंदिर देखील पाहण्यास मिळते. बुरुजांच्या मध्ये असलेले महादेवाचे सुंदर आणि अप्रतिम मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची देखील सुंदर प्रतिमा इथे आहे. बेलापूर किल्ल्यावर आपल्याला चार बुरुज पाहण्यास भेटतात. बुरुजाचे पूर्ण बांधकाम करण्यात आले आहे. एक बुरुज आजही जुन्या बांधकामाचा आहे परंतु उत्तम स्थितीमध्ये आहे. पंधराव्या शतकात जंजिराच्या असलेल्या सिद्ध्याने बेलापूर किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. एका टेकडीच्या माथ्यावर बुरुज बांधला व बांधकाम पूर्ण केले. 1672 मध्ये पोर्तुगीजांनी बेलापूर किल्ला आपल्या ताब्यात घेतला. 1733 मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळवला. पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला घेतल्यावर अमृतेश्वर मंदिरात बेलीच्या पानाचा हार घालेल असा प्रण चिमाजी अप्पांनी केला होता आणि विजय मिळवल्यावर ते पूर्ण केले व त्यांनी किल्ल्याचे नामकरण बेलापूर किल्ला असे केले. या किल्ल्याच्या नावावरून आजूबाजूच्या परिसराचे देखील नाव बेलापूर असे ठेवण्यात आले. 1800 ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेतला. या किल्ल्यामध्ये असलेला एक बुरुज कोसळला होता. आता या किल्ल्याचे बांधकाम महाराष्ट्र सरकारद्वारा करण्यात आले आहे. बेलापूर किल्ल्यावर आपल्याला पाण्याचे टाके दिसते. पाणी पिण्यायोग्य नाही.
बेलापूर किल्ला हा छोटा किल्ला असला तरी इकडे केलेले पुनर्बांधकाम हे अजूनही किल्ल्याला आकर्षित करते. आपण बेलापूरला आल्यावर या किल्ल्याला नक्की व्हिजिट करा. हा किल्ला सुंदर आणि बघण्यासारखा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.